आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। मुस्लिमांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे रमजान सण साजरा करा, बाबासो नदाप यांचं आवाहन। सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने येणाऱ्या रमजान महिन्यातील विविध धार्मिक कार्य शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे साजरे करावे। मस्जिद मध्ये नमाज न पढता घरातच नमाज पठण, तहावीह इफ्तार करावे। भारताला कोरोना मुक्त करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे धार्मिक विधी पार पाडावे व शासनास सहकार्य करावे, असं आवाहन राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बाबासो नदाप यांनी हेरवाड येथे केलं। नमस्कार, मी बाबासाहेब नदाप, राष्ट्र सेवा दलाचं काम करतो। उद्यापासून या ठिकाणी पवित्र रमजानचा महिना सुरू होतो आहे। माझे सर्व मुस्लिम बांधव, आया बहिणी, छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या रमजानच्या पवित्र अशा महिन्यामध्ये रोजे ठेवणे, उपवास करणं आणि अल्लाची भक्ती करणं अशा प्रकारचा कार्यक्रम करतील। मी यानिमित्तानं माझ्या सर्व मुस्लिम भाऊ बहिणींना अशी विनंती करणार आहे की जगात ज्या पद्धतीनं आजची परिस्थिती आहे आणि कोरोनासारखा महाभयंकर अशा प्रकारचा हा जो रोग आलेला आहे, या रोगाचा सामना करण्याचं काम एक माणूस म्हणून आपण सर्वजण करणार आहोत आणि करत आहोत। परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या वैयक्तिक भक्तीमध्ये कुठे खंड पडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे। या ठिकाणी अल्लाची भक्ती करणं असू दे किंवा कुठल्याही देवाची पूजा अर्चा करणं असू दे, हे वैयक्तिक जीवनातला भाग आहे आणि आत्ताचा जर कोरोनाचा सामना करायचा असेल तर या ठिकाणी वैयक्तिक जीवनामध्ये आपण ह्या गोष्टी अंमलबजावणी करूयात आणि सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं एकमेकांना त्रास होईल अशा प्रकारचं आपण वागणूक न करता आपण आपल्या घरीच राहून आपण रमजानचा उपवास करूया। आपण चांगल्या पद्धतीचे उपवास करून घरामध्येच आपण नमाज अद करूया। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही असेल ते घरच्या घरीच राहून आपण या ठिकाणी आपला हा रमजानचा महिना आणि हा सण आपण साजरा करूयात आणि या निमित्तानं प्रार्थना करूयात की जगावर आलेलं आणि एकूण मानवजातीवर आलेलं हे कोरोना नावाचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर होईल आणि या रमजानमध्ये सर्वांना, सर्व जाती धर्मातल्या भाऊ बहिणींना गुण्या गोविंदानं प्रेमानं या ठिकाणी राहता येईल अशा प्रकारच्या त्या अल्लाकडे आपण जरूर तुम्ही या ठिकाणी प्रार्थना करावी। तिला मी धर्माच्या नावाने येत नसतो आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जाती आणि धर्माचं भांडवल न करता आपण एकमेकांच्या बद्दलचं गैरसमज पसरून न घेता आपण एकमेकांच्या सणांबद्दल, एकमेकांच्या धर्माबद्दलचा आदर ठेवूया, मनामध्ये प्रेम ठेवूया, मनामध्ये विश्वास ठेवूया आणि या कोरोनासारख्या संकट या रोगाचा सामना करत असताना आपण माणूस म्हणून एकमेकांना हात देऊया आणि खऱ्या अर्थानं मानवतेचं आणि एकतेचं आपण दर्शन देऊया असं मला स्वतःला वाटतं। आपण त्या पद्धतीनं जरूर करावं आणि माझ्या सर्व मुस्लिम भावांना, बहिणींना रमजानच्या शुभेच्छा आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी माझ्या सर्व धर्मीय इतर भाव बहिणींनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये वैयक्तिक जबाबदारीवर आपल्या सर्व जे काही भक्ती पूजा अर्चा असेल, उपवास असतील, नमाज असेल ते घरच्या घरीच आपण करावं आणि या ठिकाणी प्रशासनाला आणि आपल्या सर्व येणाऱ्या काळाला सहकार्य करावं अशी आपल्याला नम्रतेची विनंती।